काहीतरी दिले पाहिजे, देवाने आपल्याला काहीतरी दिले पाहिजे, म्हणून मंदिरात जाऊ नका, म्हणून मंदिरात जाऊ नका। तर देवाने आपल्याला खूप दिले म्हणून मंदिरात जावे, तर देवाने आपल्याला खूप दिले म्हणून मंदिरात जावे। ऋषिक मित्रांनो, आपल्या जीवनात अनेकाचे उपकार असतात, त्यात सर्वप्रथम उपकार असतात ते आपल्या आई वडिलांचे। कारण जर आपले आई वडिलात नसते तर आपला जन्म झाला नसता, म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची जन्मभर काळजी घेतली पाहिजे। आपण जर त्याची काळजी नाही घेतली तर आपली ही मुलं आपली काळजी घेणार नाही। कारण इथे पेरलं तसंच उगवतं, म्हणजे जसं पेरलं तसंच उगवतं। वाईट पेरलं तर वाईटच उगवतं, आणि चांगलं पेरलं तर चांगलंच। बरं मित्रांनो, त्यातही काही काहींना आई जवळची वाटते आणि वडिलांचा ते तिरस्कार करतात, परंतु तसं नाही मित्रांनो। वडीलही आपल्यावर तितकंच प्रेम करतात जितकी आई करते। तेच आपण एका अभिनयातून पाहणार आहोत। अभिनयाचे नाव आहे बाप। यातील कलाकार आहे सनिका रणे, दीपाली रणे, सरस्वती रणे, मोहिनी रणे। चला तर पाहूया एका बापाची एक कथा। डॅडी बोलायला किती छान वाटत नाही का? पण आपण कधी कधी मुद्दामून जाणून बुजून बाप। आज अशाच एका बापाची एक कहाणी। आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं, आणि या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतले का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी फारस बोलत जात नाही। लोकांनी वडील रेखाटलेले पण तेही तापट व्यसनी मारझोड करणारे नाही। समाजात 1-2% वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूचे पाठ असतात, ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं। आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना। पण श्रेय नेहमी ज्योतीलाच येत राहत। रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आपल्या जीवनाच्या शिदुरीची सोय करणारा बाप कुणाच्याच लक्षात राहत नाही। आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीर तोंड खुपसून जे मुसमुसतात ते आपले वडीलच असतात। स्वतःचे वडील वाढले तरीही त्यांना रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं। पत्नीने अर्ध्यावर साथ सोडली तरीही पोरांच्या अश्रूंना आवर घालावी लागते। जिजाऊने शिवाला घडवलं असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजी राजांची ओढा ताण लक्षात घ्यावी। देवकी ऐश्वर्याचं कौतुक अवश्य करावं, पण म्हण महापुरात पोराला डोक्या घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्या। राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा पिता दशरथच होता। वडिलांच्या टाचा, झिजलेल्या चपला, त्यांची पाटकी बनियन पाहिले की कळतं की आपल्या नशिबाचे भोग त्यांच्या बनियनला पडले आहे। त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकस दाखवितो। मुलाला लुंगी घेतील, मुलीला ड्रेस घेतील, स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील। मुलगा सलून मध्ये 30-40 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लर मध्ये 25-30 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळच्या साबणाने दाढी खरवडील। तेही नाही तर कधी कधी फक्त पाणी लावून दाढी करते। ते आजारी पडले तरी लगेच दवाखान्यात जाणार नाहीत, ते आजाराला मुळीच घाबरत नाही। पण डॉक्टर एखादा महिना घरी आराम करायला लावतील यांची त्यांना भीती वाटते, कारण मुलीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी आहे। घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळून दिला जातो। ओढा ताण सहन करून पोराला दर महिन्याला पैसे पाठवले जातात। सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात त्यांच्या तारखेला पैसे येतात। मित्रांना
वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कुणी वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो, घरच्यांचं कर्म बघत असतो, सांभाळत असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण जवळ घेते, कौतुकते, कौतुक करते. परंतु गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात राहत नाही. चटका बसला, ठेस लागली, फटका बसला, ऐक हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना एखाद्या मोठ्या ट्रकनं अचानक ब्रेक लावलं तर बाप रे हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट छोट्या संकटांना आई चालते हो, पण मोठ मोठी वादे पेलताना बापच आठवतो. काय पडतंय का, मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जातो, पण मैताच्या प्रसंगी बापाला जावं लागतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळांसाठी उंबरते शिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप, खरंच किती ग्रेट असतो. वडिलांचं महत्व कुणाला कळतं? लहानपणीच वडील वाढल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. बाबांना एक एका गोष्टीसाठी तरसावं लागतं. बाबांना पूर्णपणे समजून घेणारी म्हणजेच त्या घरातली मुलगी. सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असताना त्यांच्याशी फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज ती एका क्षणातच ओळखून घेते आणि 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. कारण कोणतीही मुलगी वडिलांना जपते, जाणते. इतरांनी आपल्याला एवढंच जपावं, एवढंच जाणावं ही त्यांचीच अपेक्षा असते.